दरम्यान आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी काही जणांना भाजपची ए बी आणि सी टीम असल्याचं म्हटलंय. ए फॉर औरंगजेब, बी फॉर भोंगा आणि सी फॉर चालिसा. काय म्हणालेत उद्धव ठाकरे बघूया. तिकडे तो ओवेसी गेला आणि त्या औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं टेकून आला. संजय तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे. हे जे काय यांचं चाललंय ना, यांची ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कोणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. म्हणजे काय कारवाई झाली तर त्यांच्यावरती होणार, आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टॉमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. तर मला मध्ये एका शिवसैनिकांनी चांगलं सांगितलं अचानक, कारण हल्ली जरा मी भेटायला सुरुवात केलेली आहे, बोलतो फोनवरती वगैरे. मला एका शिवसैनिकाने काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला का रे. अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग ना तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाही आहे, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे मी केमिकल लोचा होईल आहे. तरी केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित आहे, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाभाई फिरतात, फिरू द्या. त्या रामाचा आणि हनुमान चालिसा, हनुमान चालिसा, हनुमानाचा अपमान करू नका. ते हृदयामध्ये असायला पाहिजे जे आमच्या आहे. मी सुद्धा लहान असताना माझे आजोबा आमच्याकडनं रोज श्लोक प्रार्थना न चुकता करून घ्यायची. ती प्रार्थना मला सुद्धा येते. अगदी अर्जुनाने केलेलं दुर्गा स्तोत्र ते सुद्धा आज मला पाठ आहे. पण ते नुसतं पाठ करून काय उपयोग आहे? ते समजलं पाहिजे आणि समजलं असेल तर तसं वागलं पाहिजे. तर तू जे काय करतोयस आणि वाचतोयस त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. आणि हेच तर आपलं हिंदुत्व आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की उगाच भलत्या चलत्या कारणं जी काही येत आहेत विचकून जायचं कारण नाही, तसे तुम्ही नाहीच. मातोश्रीवरती कोणीतरी एकाने यायचा प्रयत्न केला होता, ती आमची अंगाराजी कशी अंगारासारखी भडकली, कुठल्या कुठे पळून गेले. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय, बघूया. बरं तर बरं, ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच, मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय होतं? काय शाळेच्या सहलीला गेलो होतात? हा काय शाळेची सहल होती का कॉलेजची सहल होती? चला 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 अयोध्येला चला, चला 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 अयोध्येला चला, असं काय होतं की बाबरी बघायला चला? काय तुमचं वय, बोलता किती, करता काय? मग तुम्ही आमच्यावरती जर का शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या, देशाला कळू द्या. तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी? बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. हे लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही नुसता प्रयत्न, एक नुसता पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती. पण आता हे म्हणतात ती मशीद नव्हती, तो ढाचा होता. अच्छा, मग तेव्हा एवढं टिपेला सगळं का केलं होतं? बाबरी मंदिर पाडलं आणि मस्जिद बांधली, मंदिर पाडलं मस्जिद बांधली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.